फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स की तुम्ही मजेत मॉर्निंग मी ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे आणि चला आजचा दिवस वाचा रूटीन जे काय असणार आहे ते तुम्हाला मी शेअर करणार आहे चला तर मग सुपर हेल्दी असा नाश्ता कसं बनवायचं ते पण चीज घालून हे तुमच्यावर हा ब्लॉग मध्ये मी शेअर करणार आहे तर बघा इथे मटकी आहे मोड आलेली आहे खूप छान प्रकारे कर आलेला आहे तर ही मटकी खूप जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ह्यामध्ये प्रोटीन असतं तर मुलांना तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता करून दिला तुम्ही मुलांची ना प्रतिकारशक्ती वाढते तसं आपल्या वयस्कर लोकांची पण प्रतिकारशक्ती वाढते घरात जे काही लोक असतात सगळ्यांची हेल्थ खूप छान प्रकारे राहते त्यामुळे कोणी नॉनव्हेज वगैरे खात नसाल तर अशा प्रकारचा नाश्ता मुलांना करून देत जेव्हा खूप जबरदस्त अशी टेस्ट लागते त्यामुळे चल आता आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया तर बघा इथे मी मटकी घेत आहे तीन ते चार वाटी जास्त प्रमाणामध्ये घेत आहे कारण की ह्यापासून मस्तपैकी नाश्ता कसं बनवायचं ते तुमच्यावर शेअर करणार आहे तर अद्रकचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे छोट ते छोटे छोटे त्याचे पीस करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या तुमच्या आवडीनुसार इकड तुम्ही इथे कमी जास्त करू शकता हिरव्या मिरचीचं देट काढून त्यामध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि जो नाश्ता मी तुमच्यावर शेअर करणार आहे खरं सांगते एकदम जबरदस्त अशी टेस्टी होते आणि खूप सारे आपण हेल्दी नाश्ता आपण बघणार आहोत तर एक टोमॅटो घेतलेला आहे बघा टोमॅटो घालून बघा एकदम जबरदस्त अशी टेस्ट होते टोमॅटो शक्यतो चेक करून बघा जावा कधी कधी आळ्या आणि किडे पण असतात बघा टोमॅटोमध्ये तर टोमॅटो छोटे छोटे पिसेस करून मी त्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे पाणी असं एकदम जास्त घालायची गरज नाही तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे कारण की जास्त घातलं तर मिक्सरच्या बाहेर ते उडू शकतं ह्यासाठी ना आता आपल्याला हे मिक्सरमधून हे जी जसं आपण डोस्याला पीठ बनवतो ना त्या पद्धतीने आपल्याला ह्यामध्ये मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे एकदम असं बॅटर राहायचं मस्तपैकी बनवून म्हणून घ्यायचं आहे तर खूप छान प्रकारे आपलं हे बॅटर बनलेलं आहे बघा आणि मिक्सरचं भांडं थोडं विसवून घेत आहे कारण त्यामध्ये थोडंसं राहिलेलं होतं त्यामुळे तर राहिलेली मटकी जी आहे ती अशा प्रकारे मी फ्रीजमध्ये ठेवून घेत आहे आणि खरं सांगते मोड आलेली मटकी एकदम शरीरासाठी खूप म्हणजे खूप हेल्दी असते मुलांच्या तब्येतीला प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रचंड अशी हेल्दी असते त्यामध्ये आता मी पाच ते सहा चमचे बेसनचं पीठ घेत आहे बेसनचं पीठ घातल्यानंतर आपल्या नाष्ट आणखी जास्त खमंग होतो त्यामुळे त्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनाच्या गाठी बनवू नये त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा जसं आपण डोसा बनवतो ना त्या पद्धतीने आपल्याला इथे डोसा बनवून घ्यायचा आहे नेरलेपचा तवा ठेवलेला आहे त्यावरती तेल थोडंसं टाकलेलं आहे डोसा आपला चिटकू नये ह्यासाठी आणि बघा इथे ते, तेल पण भरून घातलेलं आहे तुम्हाला जर बटर हवं असेल तर अमूल बटर पण तुम्ही टाकू शकता आणि सुरुवातीला मोठा गॅस आणि एकदम नंतर लहान गॅस करायचं कारण ह्याचे तुकडे पडू नये ह्यासाठी कारण ह्यामध्ये आपण तांदळाचं पीठ पण घालू शकता पण मी घातलेलं नाही कारण मला सुपर हेल्दी असा नाश्ता बनवायचा होता ना, ना त्यामुळे त्यानंतर बघा हे पलटलेलं आहे आणि इथे चीज क्यूब घेतलेला आहे मी आणि चीज क्यूब आपल्याला खूप छान प्रकारे टेस्ट येते बघा चीज कोणतंही खाला क्यूबमधलं खाला का मी जास्त करून क्यूब घरात आणते निश्वा अशा क्यूब नुसतं घेऊन पण तो खातो ना त्यामुळे तर बघा अशा पद्धतीने मी ह्यावरती चीज खिसून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार चीज कमी जास्त करू शकता तर बघा आणखी एकदा डोसा मी इथे करायला टाकत आहे आणि खरंच सांगते लहान गॅस करा तुम्हाला असं वाटेल की हे तुटतो वगैरे तर सुरुवातीला मोठा त्यानंतर लहान करायचा म्हणजे खूप छान टेस्टी असा होतो तर बघा एक एकदम सुपर हेल्दी आणि एकदम मस्त टेस्टी जबरदस्त टेस्ट लागतो हो, तर खूप छान प्रकारे असा हा नाश्ता तुम्ही केचबर खाऊ शकता तुम्ही असंही खाल्ला तरी जबरदस्त टेस्ट लागते तर तुम्ही पण एकदा नक्की आणि नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हेल्दी असा सकाळी नाश्ता झाला आणि त्याच्यानंतर दुपारी मस्तपैकी जेवण केलं त्यानंतर व्हिडिओ वगैरे एडिट केला आणि त्यानंतर म्हटलं चला आपण सणाचे वगैरे बघा खूप सारं काही तळलं जातं आणि ती कढईच आपण तळतो त्यामुळे काय होतं की सणासुतीची जी कढई असते बघा स्टीलची कोणी जर्मनची वापरतं ती इतकी घाण होते प्रचंड घाण होते तर घाण झालेली कढई पहिल्यासारखी कशी होते हे तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये मी शेअर करणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने ही माझी स्टीलची कढई आहे आणि त्यामध्ये मी तळण तळलेलं होतं म्हणजे आपलं जे काही भरायचं आहे ना ते तळलं होतं तर बघा चकली वगैरे तर बॅक साईडने पण दाखवते किती घाण वगैरे झालेली आहे आणि फोडून तर काही सांगायलाच नको खूप घाण झालेली आहे तर तुम्हाला जवळून दाखवेन मी तर ही कढई साफ कशी करायची आणि पहिल्या असा की कशी दिसेल हे तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये मी शेअर करणार तर पहिल्यांदा तुम्हाला जवळून दाखवते कढईची हालत काय झालेली आहे ते तर हे बघा अगदी जवळून दाखवते तुम्हाला किती कढई अशी खराब झाली स्टीलची कढई आहे बघा पूर्ण अशी घाण झालेली आहे मधल्या साइडला एवढी नाही आहे पण जे काही हे साइड आहे ना खूप असं किटाण चढलेलं आहे बघा तर सणासुदीचं हे असं होतंच आपण ज्यावेळेस काही भरपूर पदार्थ तळे जातात त्यानंतर हे कढई निघता निघत नसते तर ते तुम्हाला सांगणार आहे कशी कढई काढायचं आणि बॅक साईडनं पण तुम्हाला दाखवते मी तर हे बघा बॅक साईडनं पण अशा पद्धतीने कढई घाण झालेली आहे तर ही कढई कशी साध्या आणि सिंपल पद्धतीने कशी करायची साफ हे तुम्हाला मी आजच्या ब्लॉग मध्ये शेअर करणार आहे बघा चला तर मग आता मी गॅस लावून घेतलेला आहे आणि त्यावरती कढई ठेवलेली आहे आणि त्यावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे आपलं जे काही नॉर्मल पाणी असतं ना ते टाकून घेत आहे तर कढई भरून पाणी टाकलं तरी चालतं थोडंसं कमी पडते मी तेवढंच ठेवत आहे आता आणि त्यानंतर त्यामध्ये बघा हे दो एक लिंबू घेतले आहे त्याच्या अशा प्रकारे फोडे करून घेतलेले आहेत ते आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये नंतर आपल्याला व्हिनेगर घालायचं आहे तीन चमचे व्हिनेगर घालून बघा आपलं जे लिंबू आहे ना ते घालून बघा एकदम मस्त अशी कढई निघते तर पुढे आणखी कसं काय करायचं हे तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये व्यवस्थित मी शेअर करणार आहे कारण की ही कढई माझी खूप घाण झालेली आहे बघा तर मला स्टीलची कढई निघता निघत नाही त्यामुळे हे बघा पाणी उकळल्यानंतर अशा पद्धतीने हे होतं तर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने थोडंसं अगदी आपल्याला अशा प्रकारे हे करायचं म्हणजे जे साईडचं आहे ना तिथं थोडंसं जे व्हिनेगरचं आणि गरम पाणी आणि लिंबूचं जे आहे ना मिश्रण त्या आपलं थोडंसं चमच्याने सगळीकडे थोडंसं पसरून घ्यायचं आहे कारण त्या साईडला बघा वरच्या साईडला बघा तिथपर्यंत पाणी जात नाही तर त्यामुळे आपल्याला थोडंसं चमच्याने पाणी हे करून घ्यायचं आहे म्हणजे त्या साईडचा जो भाग आहे ना खूप छान प्रकारे भिजेल आणि आपली कढई जास्त घास न घासता पण लवकर निघेल ह्यासाठी तर बघा थोडं चमच्याने पण मी हे करत आहे तर ते पाणी लावल्यानंतर बघा चमच्याने थोडंसं घासत आहे तर ते निघायला लागलेलं ला। आहे असे गरम केलं ना खूप छान प्रकारे निघते जर थंड ह्याच्यामध्ये पाणी टाकलं लिंबू व्हिनेगर केलं तर अजिबात निघत नाही कारण तेलगट असते बघा कढई आणि खूप असे किटाण चढलं ना तशा पद्धती पद्धतीने खूप छान प्रकारे होती कढई तर बघा लिंबूचा कलरसुद्धा चेंज झाला आहे तर आपल्याला हे तीन ते चार मिनटं तरी आपल्याला उकळायचं आहे मोठा गॅस करून तर बघा साईडचं पण एकदम वेगळं पाणी दिसायला लागलेलं ला आहे आणि एकदम मस्त असं निघते बघा अशा पद्धतीने कढई तर बघा साईडला पण पूर्ण मी आता पाणी उकळल्यानंतर पण ते गरम पाणी जे मिश्रण आहे ना ते पूर्ण साईडला मी अशा पद्धतीने मी करून घेत आहे तीन मिनटं पाणी उकळल्यानंतर आता मी गॅस बंद करत आहे एका पातेल्यामध्ये हे गरम पाणी आहे ना तसंच मी हे करणार आहे तर आता हे गरम पाणी कसं यूज करायचं हे पुढं मी सांगणार आहे तो मग व्हिडिओ पूर्ण बघा तर आता इथे जे भांडीचं लिक्विड आहे ना ते मी काढून घेत आहे कारण भांड्याचं लिक्विड पण आपल्याला पुढे जाऊन लागणार आहे त्यासाठी तर बघा इथे भांड्याचं लिक्विड आता मी साईडला ठेवते आणि एक चमचा घेतलेला आहे चमच्यामध्ये जो लिंबू होतं ना ते पाण्यातलं गरम ते लिंबू मी घेतलेला ला, आहे कढईमध्ये आणि आपल्याला हलक्या हाताने आपल्याला जिथे जिथे जे हार्ड डाग असतात बघा तिथे लावून घ्यायचं आहे थोडं लिंबू गरम आहे पण ठीक आहे चालते कढई पण कोमटच झालेली आहे असे खूप कडक अशी ठेवलेले नाही थोडंसं थंड झाल्यानंतरच मी कढईला हात लावलेला आहे आणि बॅक साईडला पण बघा आता त्या साईडला पाणी जात नाही म्हणून अशा प्रकारे चमच्याने घेतलेलं आहे आणि त्या साईडला पण लिंबू वगैरे लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा हे, हे, हे आपलं जे भीम लिक्विड आहे भांड्याचं लिक्विड म्हणजे कोणत्याही कंपनीचं तुम्ही भांडीचं लिक्विड घेऊ शकता एक चमचा मी लिक्विड हे पातेल्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर बघा जी तारेची घासणी किंवा आपली सॉफ्ट घासणी असते ना त्याने सुद्धा खूप छान प्रकारे इझी निघतं तर बघा मी तुम्हाला अगदी जवळून दाखवत आहे कडाई कशा पद्धतीने निघत आहे ते आणि आता हे पाणी जे गरम आहे ना त्यामध्ये मी जे घास ना बुडवून मग त्यानंतर मी घासून घेत आहे व्यवस्थित असं आणि अजिबात मी असं प्रेस करत नाही बघा अगदी हलक्या हाताने मी हे करून घेत आहे घासून कारण किती छान प्रकारे निघत आहे तुम्ही बघत आहात आणि खरं सांगते खूप छान प्रकारे निघतात स्टीलचीच कढई नाही जर्मनची म्हणा लोखंडाची तू जे काय असे किटाण चढलेले असतात बघा कढया तेल आपण जास्त ना खूप किटाणं चढतात तर ते तुम्ही अशा पद्धतीने सेम जरी केलं तरी खरंच सांगते खूप छान पद्धतीने निघते ते त्यानंतर बॅग साईडचं पण बघा त्या साईडला पाणी जास्त मागा थोडं टाकलेलंच होतं थोडंसं भिजलेलं होतं तर पाणी तसंच मी बुडवत आहे गरम पाण्यामध्ये ते लिक्विड आपलं मस्तपैकी तयार झालेलं आहे ना तर त्याने मी अशा पद्धतीने घासून वगैरे घेत आहे आणि खरंच सांगते एकदम मस्त अशी निघते बॅक बॅकसाईडचं पण तुम्ही बघत आहात की अगदी साध्या आणि हलक्या हाताने मी करत आहे तर खूप छान प्रकारे निघत आहे बघा तर हे राहिलेलं जे लिक्विड आहे ना पातेल्यामधलं ते लिक्विड तुम्ही जे आपले देव असतात ना देव पण घासायला वगैरे उपयोग करू शकता तर आणखी कोणते तेलगट भांडी वगैरे असतील घरामध्ये तर ते पण तुम्ही हा यूज करू शकता करपलेले जी भांडी असतात बघा कधी कधी करपता आपल्याकडनं भाजी करपते किंवा काही ना दूध करत ते नाही सुद्धा तुम्ही गरम पाणी यूज करू शकता तर मस्त पिके अगदी हलक्या हाताने मी कढई घासून घेतलेली आहे त्यानंतर हे बघा कढई मी स्वच्छ अशी धुवून घेत आहे आणि खरं सांगते एकदम चकचकीत आणि एकदम मस्त अशी निघालेली आहे मला जाणवत आहे जरा आपण तेलकट वगैरे राहिलेली नाहीये बघू शकता किती छान प्रकारे एकदम चकचकीत आणि एकही तेलाचा थोडा सुद्धा डाग राहिलेला आहे बघा मेन म्हणजे कसं असतं जर्मनचं पण आपण डाग काढू शकतो लोखंडाच्या कढईचं पण काढू शकतो स्टीलचं काणं खूप डिफिकल्ट जात आपल्याला त्यामुळे एक मेथड तुम्ही यूज करून बघा आणि एकदम मस्त असे सगळे जे काही कनवर्ट सुद्धा त्याला डाग राहत नाही तेलाचं माना तसला एकदम घाण काईस राहत नाही बघा तर तुम्हाला मी जळून दाखवते कशा पद्धतीने कढई निघालेली आहे ते बघा किती छान प्रकारे आपली कढई निघालेली आहे एक थोडा सुद्धा डाग पडलेला नाही हे पारंपरिक कढईचं तुम्हाला छोटासा व्हिडिओ मी साईडला दाखवते तर ते बघा कसा दिसत होता आणि आताची कढई बघा किती छान प्रकारे क्लीन निघालेली आहे अगदी म्हणतात ना थोडा सुद्धा ह्यामध्ये घाण राहिलेला नाही आहे तेलाचा आणि हे बघा जवळ दाखवते तुम्हाला खूप म्हणजे खूप डिफिकल्ट असतं स्टीलच्या कढईचं घाण काढणं वगैरे पण खूप इझी जर मेथड आपण यूज केली ना खूप छान प्रकारे कढई निघते बघा मस्त एकदम निघालेली आहे तर तुम्हाला आता मी कडे दाखवली किती छान प्रकारे निघालेले आहे अगदी जवळून तुम्हाला दाखवले तर खरंच मी मेथड यूज करा आणि कोणाला जर हा व्हिडिओ काम येत असेल तर जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया मग आपण अशा नवीन ब्लॉग मध्ये तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय